नमस्कार, कल्पना रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी गरम काळा मसाला, घरगुती काळा मसाला बनवणार आहोत आपण। तर त्याकरता मी ही एकत्रित 250 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला 1 किलो मिरचीकरता किती मसाला वापरायचा हे अचूक प्रमाण देणार आहे। तरीही 250 ग्रॅम मी मिरची घेतलेली आहे। तर यामध्ये ही तिखट लवंगी मिरची आहे आणि दोन्ही मिरच्यांचं प्रमाण सारखं घेतलेलं आहे, तुम्ही कमी जादा करू शकता। त्यानंतर मी ही काही बिळगी मिरची घेतलेली आहे। ही मिरची फारच कलरफुल असते पण ही चवीला खूप कमी तिखट असते। मसाल्याचा कलर छान यावा, लालसर असा मसाला दिसावा, त्यामुळं मी ही बिळगी मिरची वापरलेली आहे। आणि मसाल्याचा तिखटपणा जास्त यावा म्हणून मी ही लवंगी मिरची घेतली। पाहिजे तर तुम्ही 250 ग्रॅम लवंगी मिरची फक्त वापरू शकता, परंतु मी दोन्हीचं प्रमाण अर्धार्धं घेतलेलं आहे कलर आणि तिखटपणासाठी। सर्वात प्रथम मसाला बनवण्याकरता आपल्याला मिरची स्वच्छ निसून मी याचे देठ काढलेले आहेत आणि उन्हामध्ये छान कडक वाळून घ्यायची आहे। तर आपली मिरची इतकी कडक वाळलेली आहे, तर मिरची आपण इतकी व्यवस्थित कडक वाळून घेतली तरच आपला मसाला 7-8 महिने छान टिकून राहतो। 250 ग्रॅम मिरचीसाठी मी 1 कटोरी वाळलेला कांदा घेतला आहे। कांदा एकदम छान कडक उन्हामध्ये मी वाळून घेतला आहे। तर आपल्याला वाळलेला कांदा मसाल्यात घालायचा आहे, त्यामुळे आपला मसाला जास्त दिवस टिकून राहतो। त्यानंतर 1 वाटी मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। तर 1 किलो मिरचीसाठी तुम्ही 250 ग्रॅम सुकं खोबरं आणि 250 ग्रॅम वाळलेला कांदा यूज करायचा आहे। 1 किलो मिरचीसाठी आपण 1 किलो किंवा 1/2 किलो धणे घ्यायचे आहेत। तर मी इथे 1/2 वाटी धणे घेतलेले आहेत 250 ग्रॅम मिरचीकरता आणि हे जाडं मीठ घेतलेलं आहे। मसाल्यामध्ये काही आपण अख्खे मसाले घालणार आहोत, दाखवते मी तुम्हाला। या ठिकाणी मी 6 जिरे घेतलेले आहेत, हे यामुळे आपल्या मसाल्याला टेस्ट खूप सुंदर येते। तर हे 6 जिरे घ्यायचे आहेत। 2 मसाला विलायची घेतल्यात, दगडफूल घेतले, मायपत्री घेतली, काही लवंग, काही मेथी दाणे, काही जायपत्री, हिरवी विलायची, 1/2 मी जायफळ घेतलेलं आहे, 2 चक्रीफूल, 2-3 दालचिनीचे तुकडे, थोडासा मी सुंठेचा तुकडा घेतला आहे, काळे मिरे, हळकुंड, त्यानंतर तेजपत्ता आणि दगडफूल घेतलेला आहे। तर मी हे 250 ग्रॅम मिरचीसाठी दाखवते। आणि ही जर 1 किलो मिरचीसाठी तुम्हाला हा मसाला घ्यायचा असेल तर 1 ते 1.5 तोळा घ्यायचा आहे। हळकुंड 100 ग्रॅम घेतले तरी ठीक आहे, तर असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे। काही जिरे घेतलेत, अख्खे जिरे, थोडी खसखस घेतलेली आहे आणि मसाला भाजण्याकरता तेल घेतलेलं आहे। मी कढई गरम करायला ठेवली गॅसवर। आता मी या प्लेटमध्ये काही मसाले घेतले, ते भाजून घेऊया। तर त्यामध्ये मी दगडफूल, तेजपत्ता, त्यानंतर मायपत्री, हा मसाला विलायची, त्यानंतर 6 जिरे, लवंग, मेथी दाणे, काळे मिरे, जायपत्री आणि हिरवी विलायची, तर आपण हे सगळं भाजून घेऊया। यामध्ये मी तेल वगैरे घालणार नाही आणि अगदी हलकंसं आपल्याला भाजायचं आहे अशा प्रकारे। जास्त जर भाजलं तर याचा सुगंध निघून जातो। तर फक्त 2 मिनिटं आपण याला भाजून घेणार आहोत। तर भाजलेले आहेत आपले मसाले, खूप छान सुगंध येतो, आता काढून घेऊया। आता मी जायफळ, सुंठ, चक्रीफूल आणि दालचिनीचे तुकडे घेतले, ते घालूया आणि याला तेल घालून भाजून घेऊया। आता आपण याच्यावर तेल घालूया आणि छान आपण याला भाजून घेऊया। तर चक्रीफूल, दालचिनी, त्यानंतर जायफळ, सुंठ 1-2 मिनिट आपण हलकंसं भाजूया। भाजलेली आहे छान, आता आपण याला काढून घेऊया। तर हे भाजलेलं आहे, आता आपण याला काढून घेऊया। कढईत तेल शिल्लक आहे, हळकुंडसुद्धा भाजून घेऊया। हळकुंड भाजल्यामुळं छान असं टेस्टी लागतं मसाल्यामध्ये आणि ते भाजल्यावर असं कठीणपणा निघून जातं आणि छान हलकं फुलकं बनतं। तर किती छान आपला हळकुंड भाजलेला आहे, आता आपण याला काढून घेऊया। खडा हिंग पण आपण थोडंसं तेल आहे त्यामध्ये फ्राय करून घेऊया। तर हिंग छान आपला तेलात असा फुलला जातो, पाहू शकता तुम्ही किती फुलायला लागला आहे। आता आपण या हिंग खड्याला काढून घेऊया आणि खूपच सुंदर याचा कलर आलेला आहे। आता आपण याच तेलात धणे भाजून घेऊया।
एक दोनच मिनिट आपण या धण्यांना छान भाजून घेऊया. आणि चटचट आवाज येतो यांचा, कलर पण बदलायला लागलाय. आणि भाजले धणे का छान सुगंध पण येतो, खूपच छान याचा सुगंध यायला लागलाय. आता आपण यांना काढून घेऊया. आता आपण कांद्याला पण थोडंसं तेल घालून भाजून घेऊया. थोडंसं तेल घालायचं. हा वाळलेला कांदा आहे, पटकन भाजला जातो. थोडासा लालसा रंग आला की आपण याला लगेच काढून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला कांदा छान तेलात भाजल्यामुळे आपला मसाला खूप चविष्ट लागतो आणि यामध्ये काही मॉइश्चर असलं तर ते पण निघून जातं. मसाला एक 5-6 महिने टिकायला मदत होते. 1 ते 2 मिनिटातच आपला कांदा छान भाजला आहे. आणि मी गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे. त्यानंतर ही लोखंडी कढई आहे, त्यामुळे यामध्ये खूप मसाले भाजले जातात. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण जिरे पण हलकेसे भाजून घेऊया. पटकन भाजतात जिरे पण. आपले जिरे छान भाजलेत, छान सुगंध येतोय. तेल वगैरे मी बिलकुल घातलेलं नाही. काढून घेऊया यांना. आता आपण खसखस भाजूया. आणि तेल मी बिलकुल यामध्ये घातलेलं नाही आहे. खूप पटकन खसखस भाजते. आणि लगेच आपण हिला काढून घेणार आहोत. चटचट आवाज आला का. छान लालसर रंगावर खसखस भाजलेली आहे. आता आपण हिला काढून घेऊया. आता आपण हे खोबरं तेल टाकून छान भाजून घेऊया. तेल घालूया आणि छान लालसर रंगापर्यंत खोबरं आपण भाजून घेऊया. खोबरं जर व्यवस्थित भाजलं तर आपला मसाला खूप टेस्टी बनतो. आणि जास्त आपल्याला जाळायचं पण नाही. खोबरं लालसर रंगापर्यंत याला भाजून घेऊया. तर अशा प्रकारे मी छान गोल्डन कलरपर्यंत खोबरं भाजलेलं आहे. आता आपण याला काढून घेऊया. आता आपण ह्या मिरच्या भाजून घेणार आहोत. तर तेल शिल्लक आहे कढईत. आता भाजण्याकरता मिरच्या घालूया. तर आपण अशा प्रकारे मिरचीला भाजून घेऊया. यावरती असे काळे काळे स्पॉट आले तर मिरची आपली भाजली आहे ओळखायचं. आणि आपल्याला कधी पण शेवटी मिरची भाजायची आहे. सुरुवातीला भाजी तर खूप ठसका येतो. आपण यावरती थोडंसं तेल घालूया. आपली मिरची 1-2 मिनिटात छान भाजलेली आहे. तर यावरती असे ब्लॅक ब्लॅक स्पॉट आलेले आहेत आणि थोडी कडक पण झालेली आहे. आता आपण हिला वेगळं काढून घेऊया. तर किती सुंदर मी अख्खे मसाले भाजून या प्लेटमध्ये सेपरेट काढलेले आहेत. आता हा आपण सर्व भाजलेला मसाला, मिरची पण मी वेगळी काढली, कांदा आणि खोबरं वेगळं काढलेलं आहे. तर हा सगळा मसाला जर मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही डंक्यावरनं बाहेरनं विकत कुठून आणू शकता. आणि छोट्या प्रमाणात असेल तर घरी मिक्सरवर किंवा खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता. तर मी हा मसाला तुम्हाला मिक्सरमध्ये बनवून दाखवणार आहे. तर हा अख्खा मसाला आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालूया. तर आपण हा भाजलेला मसाला थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण या भांड्यामध्ये याला ग्राइंड करून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी हा सगळा भाजलेला मसाला वाटणार आहे. आता आपण हा मसाला मिक्सरला एकदम बारीक वाटून घेऊया. अशा प्रकारे मी हा मसाला बारीक वाटून घेतला आहे. आता आपण याला काढून घेऊया. दाखवते मी तुम्हाला किती बारीक वाटून घेतला आहे मी हा मसाला. तुम्हाला वाटलं तर चाळणीनं चाळूनही घेऊ शकता, परंतु मी याला खूप बारीक वाटून घेतलं आहे त्यामुळे मी याला चाळणार नाही आहे. आता आपण मिरची बारीक वाटून घेऊया. तर 2-3 बॅचमध्ये आपल्याला या मिरचीला वाटून घ्यायचं आहे. तर मी मिरची अशा प्रकारे बारीक वाटून घेतली. आता आपण मिरची यामध्ये घालूया. दुसऱ्या बॅचमध्ये मी वाटलेली मिरची पण घालते. आता आपण हा भाजलेला कांदा पण वाटून घेणार आहोत. अशा प्रकारे मी कांदा बारीक वाटून घेतलाय. कांदा पण यामध्ये घालूया. आता आपण हा हे भाजलेलं खोबरं वाटून घेऊया. आणि मी हे मीठ तुम्ही मिरचीसोबत सुद्धा वाटू शकता, परंतु मी मिरचीसोबत वाटायचं विसरले त्यामुळे आता हे खोबऱ्यात घालते आणि वाटून घेते याला. खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे. अशा प्रकारे मी खोबरंसुद्धा वाटून घेतलेलं आहे.
आणि दाखवते मी तुम्हाला, खोबरं आपलं थंड होतं त्यामुळे याला ओलसरपणा येत नाही. शिवाय मी यामध्ये मीठ पण घातलं होतं. तरी दाखवते तुम्हाला किती कोरडी छान पावडर आहे आपली. आता आपण ही पावडर या मसाल्यामध्ये घालूया. तर अशा प्रकारे आपण हे बारीक वाटलेलं खोबरं यामध्ये घातलेलं आहे. आता आपण हा सर्व मसाला छान हातानं मिक्स करून घेऊया. आता आपण हा मसाला छान मिक्स करून घेऊया, कारण यामध्ये आपण खोबरं, कांदा आणि मिरची पावडर घातलेली होती. खूपच सुंदर जबरदस्त सुगंध येतो आहे आपल्या मसाल्याचं आणि टेक्स्चर पण किती सुंदर बनलं आहे आपल्या मसाल्याचं. कलर पण किती जबरदस्त आला आहे. खूपच छान असा टेस्टी आणि सुगंधी आपला हा घरगुती काळा मसाला तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे हा मसाला नक्की बनवून पहा आणि कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हा मसाला तुम्ही आरामशीर घरामध्ये 1-6 महिन्यापर्यंत कोरड्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. यामध्ये खोबरं आणि कांदा असतो त्यामुळं याला खराब व्हायची चान्सेस जवळजवळ जास्त असतात, त्यामुळे 1-6 महिन्यापर्यंत तुम्ही याला आरामशीर वापरू शकता. तर किती सुंदर बनला आहे आपला हा मसाला आणि कलर पण किती सुंदर आला आहे. तुम्हाला माझा हा गरम काळा मसाला आवडला असेल तर प्लीज कल्पना रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.